सण म्हटलं की पटकन आठवणाऱ्या पदार्थांमधला एक अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी हे नाव। छोट्याच्या सणावारापासून ते मोठ्या सणांमध्ये आपण आवर्जून पुरणपोळी हा पदार्थ बनवतो। मात्र सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये अनेकांना घरच्या पुरणपोळीची चव चाखता येत नाही, म्हणून हा विचार लक्षात घेता बीड येथील कामधेनू भोजनालयाने 28 वर्षापूर्वी हॉटेलमध्ये पुरणपोळीच्या थाळीला सुरुवात केली। नेमकी कशी आहे ही पुरणपोळीची प्लेट पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। आपण हे 28-1 वर्ष झाले साधी मेस चालू केलेली होती, त्यावेळेस बीडमध्ये पुरणपोळी ही कुठंच अवेलेबल नव्हती आणि असा विचार केला की प्रत्येक सणाला आपल्याकडं पुरणपोळीचं महत्त्व आहे आणि कस्टमर असे होते की जे काही गावाकडं जाऊ शकत नव्हते द प्रत्येक सणाला, मग त्यांना पुरणपोळी करून घालावी ह्या प्रेमापोटी सुरुवात केली त्याची पुरणपोळीची। आणि मग काही दिवस आम्ही देत गेलो आणि नंतर मग जशी मागणी वाढत गेली तसं आपण कंटिन्यू, आमचं ब्रीद वाक्यच असं आहे पोळा ना होळी दररोज मिळेल पुरणपोळी, ह्या हिशोबाने आम्ही 28 वर्षापासून पुरणपोळीचं चालू केलं आहे। त्याच्यासाठी उत्तम प्रकारची डाळ, जास्त करून गुळ वापरतो कारण गुळामध्ये आपल्याला रक्तवाढीसाठीचे बरेच विट आहेत आणि विलायची पावडर, जायफळ असे जे आपण घरी करतो त्या हिशोबाने त्याचं सामान वापरून आपण पोळी तयार केली। सुरुवातीला 10 रुपये नॉमिनल एक सिंगल पुरणपोळी असं ठेवलं होतं आणि ताट होतं तर पूर्ण थाळी जी आम्ही देतो ती 100 रुपयाला थाळी होती। तर सुरुवातीला उगाय 1, 2, 10 असे व्हायचे, पण आता मात्र दररोज 2 किलोचं पुरण लागतं आम्हाला, 25-30 थाळी तर दररोज जाते आज पुरणपोळी। मी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळ्या खाल्लेल्या आहेत पण अशी चव तर दुसरीकडे कुठं भेटलीच नाही मला। मी बीडमध्ये शिकायला असतो तर कधी सण ते असताना मला कधी कधी कॉलेजमुळे ते जायला भेटत नाही घरी, पण इथं आल्यावर एकदम घरच्यासारखी चव, त्यामुळे नेहमीच मी इथे येत असतो। गेली 15 वर्षापासून आम्ही इथं जेवण करतो, चव म्हणजे घरच्यासारखं जेवण आहे छान, गुळाची पुरणपोळी भेटते म्हणून आम्ही नेहमी इथेच येतो जेवायला। न्यूज 18 लोकल साठी बीडून रोहित देशपांडे।